आनंदाच्या सोहळ्याकरता आपण सर्व जमलेलो आहोत. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या साकळी उपसा जलसिंचन योजनेच्या सर्वेक्षणाला आपल्या राज्याचे नेते आणि आपल्या सर्वांचे नेते माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या ऐतिहासिक कामाला शुभारंभ केला म्हणून आपल्या तमाम या भागाच्या जनतेच्या वतीने त्यांचा सन्मान सोहळा त्याचं आयोजन आपण आज केलं. आणि त्याचबरोबर आपल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेला बँकेच्या चेअरमनपदी माननीय शिवाजीराव कर्डेले साहेब हे अध्यक्ष म्हणून चेअरमन म्हणून त्यांची निवड झाली पण त्यांचाही सत्कार आपण आज या निमित्तानं त्याचं औचित्य साधून आयोजित केलेलं आहे. आणि सगळं घडून आणण्यामध्ये आपल्या विभागाचे जे खासदार आहे डॉक्टर सुजय याच्या सातत्याच्या पाठपुरामुळे खरं म्हणजे हा सोहळा संपन्न होतो या निमित्तानं उपस्थित आपल्या सर्वांचे नेते माजी मंत्री माननीय बबनरावजी पाचपुते साहेब बँकेचे चेअरमन आपले माजी मंत्री माननीय शिवाजीराव कर्डेले साहेब आदरणीय झेंडे महाराज आदरणीय राजारामजी भापकर गुरुजी डॉक्टर सुजय जिल्ह्याचे अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे अरुणराव मुंडे दिलीपजी भालसिंग खरं म्हणजे सर्वांचा उल्लेख मी करू शकतो परंतु वेळ पुष्कळ झालेला आहे. आणि मला इकडं पुढं आकृतीचा कार्यक्रम आहे माळशिरजला म्हणून आपल्या सर्वांना नमस्कार करून जावं अशी मूळ कल्पना होती. आणि जमलेले सर्व माझे बंधू भगिनी आणि शेतकरी मित्रांनो मला आठवतं की या साकळी योजनेच्या सर्वेक्षणाचं पहिलं काम कैलासवासी स्वपनराव शिंदे हे आपल्या चिखलीचे अध्यक्ष अभियंता त्यांनी सुरू केलं. स्वपनरावला लोक कमी आयुष्य मिळालं आणि त्यावेळेची कल्पना होती मूळ की या साकळ्याच्या माथ्यावर या ठिकाणी पाणी आणायचं आणि या सगळ्या दुष्काळी भागाला द्यायचं. अनेक वर्ष त्या प्रक्रियेमध्ये गेले. मला वाटतं आदरणीय खासदार साहेबांच्या नंतर पुन्हा खासदार डॉक्टर सुजयला खासदार व्हावं लागलं आणि आता प्रत्यक्ष या साकळ्याच्या योजनेला कामाला सर्वेक्षणाला कामाला सुरुवात करत मला वाटतं पुढच्या वर्ष दीड वर्षामध्ये जे अधिकाऱ्याची चर्चा आता झालेली त्यामध्ये या भागाचा या साकळ्याच्या योजनेत पाणी दिल्याशिवाय आता स्वस्त बसायचं नाही अशा प्रकारची भूमिका आता आपण सगळ्यांनी घेतलेली आहे. मला दोन मिनिट माईलाला विनंती आहे आता 15 मिनिटात हा विषय संपणार आहे विनंती आहे आणि जेवण शेवटपर्यंत चालू राहणार आहे जोडून विनंती आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करायचं आहे की केवळ साकळेच नाही तर या जिल्ह्याच्या उत्तर भागाला 6 तालुक्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या प्रकल्पाला सुद्धा अंतिम मान्यता देऊन पुढच्या महिन्यामध्ये आमचा प्रयत्न आहे. आता माननीय आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना आणून प्रत्यक्ष धरणातून पाणी सोडण्याचा शुभारंभ आपण करतोय अशा प्रकारचं आता ऐतिहासिक काम आपण करण्याचं आयोजलेलं आहे. म्हणून गतिमान सरकारचे निर्णय जे आता माझ्या अगोदर कर्डेले साहेबांनी सांगितलेत आपल्या सर्वांचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलेत मी आपलं फार वेळ घेणार नाही. महसूल खात्याच्या पुढाकारानं आम्ही काय आता निर्णय करतोय जो आपल्या सगळ्यांचा जो जिवळ्याचा प्रश्न आहे तो वाळूचा प्रश्न आहे खडीचा प्रश्न आहे. आज सगळ्या राज्यावर वाळू बंद आहे. आपण आता वाळूचे लिलाव कायमस्वरूपी बंद करायचा निर्णय घेतलेला आहे. ठेकेदारी बंद करायचा निर्णय घेतलेला आहे. आता सगळ्या ठिकाणची वाळू सरकार स्वतः काढणार आहे आणि ते वाळूचे डेपो लावून ऑनलाईन पद्धतीने तुम्ही फक्त मागणी करायची किती वाळू पाहिजे तुम्हाला ऑफलाईन पद्धती असेल ऑनलाईन पद्धतीने पैसे भरायचे त्या डेपोच्या ठिकाणी बँकेमध्ये ती वाळू तुम्हाला घरपोच करण्याची जबाबदारी राज्य सरकारची राहील अशा प्रकारचं काम आपण करतो. आज लोकांना 7,000 रुपये 8,000 रुपयाला वाळू मिळते बरोबर का किती झाले वाळूचा आमचा प्रयत्न जागेवर वाळू जर तुम्ही आपण घेतली कमीत कमी ती 6,500 रुपये द्यायचा आमचा प्रयत्न आहे. जास्त जास्त घरपोच 1,000-1,500 रुपयापर्यंत द्यायचा प्रयत्न आहे. चालेल का तुम्हाला
चालेल का? हात वर करा, चालेल असेल तर मला उद्या विधानसभेत घोषणा करायची आहे. चर्चा सुरू आहे म्हणजे हा सगळा वाळू माफियाचा आच्छाद राज्यातला संपून जाईल आणि गरीब माणसाला वाळू सहजगती उपलब्ध होईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. नाही तर आज काय परिस्थिती आहे, संसार उद्ध्वस्त झाले, लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले, लोक देशो झडायला लागलेत, मुलं व्यसनाधीन झालेत आणि आपण उघडोळाने पाहतो, गुन्हेगारी वाढले. हे सगळं आपल्याला संपवत असेल एक मोठं धाड आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटलांनी जो निश्चय केला होता आणि तो मला वाटतं आता पूर्ण करायला न्यायची जबाबदारी राज्याचा महसूल मंत्री माझ्यावर आहे. दुसरं आपण आता ही जे मोजणी आपल्याकडे जे प्रलंबित आहे, 8-8 महिने झाले, वर्ष झालेत, आपल्या जिल्ह्याच्या सगळ्या मोजण्या पायलट प्रोजेक्ट म्हणून नगर जिल्ह्याची मी निवड केलेली आहे. पुढच्या 2 महिन्यामध्ये जिल्ह्याचे 100% तुमच्या मोजण्या पूर्ण केल्या जातील आणि तुमचे घरपोच नकाशे तुम्हाला मिळतील. आणि यापुढे राज्यामध्ये कुणी अर्ज केला मोजणी करता तर त्याच्या अर्जावर 2 महिन्यात निर्णय करून त्याला मोजणीचे नकाशे त्याच्या हातात दिले जातील असा प्रकारचा आपण निर्णय करतो. आता लोक मोजणी येणार नाही, टेप धरा, साखळी धरा, दोरी धरा, त्याला पैसे दिले म्हणजे तो 5 फूट इकडे सरकतो, 10 फूट तिकडे सरकतो. आता रोवर नावाचं नवीन मशीन आलेलं आहे, ते मशीन तुमच्या जमिनीच्या भोवती ठेवलं 1 तासात तुमचा जमिनीचा नकाशा तो ताबडतोब तयार करून देतो. सॅटेलाईटवर आहे पिक्चर चतुर्सीमा, त्यामुळे तुम्हाला टेप धरायची गरज नाही आहे, दोरी धरायची गरज नाही आहे, साखी धरायची गरज नाही आहे, ढाब्यावर जायची गरज नाही आहे, कोणाला जीव घालायची गरज नाही. गरीब माणसाला सहज गत्या ती सोय उपलब्ध झाली पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. हा निर्णय घेतला चालेल का? चालेल का? कारण सगळ्यात जास्त भांडणं मोजणीमुळं आहे. तिसरा आम्ही निर्णय केला ह्या पांदण रस्त्याचा, त्याचा उल्लेख आदरणीय फडणवीस साहेबांनी केला. शिव रस्ते आहेत, पांदण रस्ते आहेत, गाव रस्ते आहेत. मी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की पुढच्या 3 महिन्यामध्ये पावसाच्या पूर्वी सगळे शेज रस्ते, पांदण रस्ते हे सगळे पूर्णपणे शिवा रस्ते मोकळे करून दिले पाहिजे अशा प्रकारचा त्यांना आता सूचना दिलेल्या आहेत. म्हणजे आपल्या शेताचं काम काही लोकांचं अडलेलं आहे, शेतीमालाची वाहतूक होत नाही, काही लोकांनी मुद्दाम रस्ते मोडून टाकले, शेजारी जमीन घेतावे म्हणून रस्ते द्यायचं नाही, असे काही ठिकाणचे प्रयत्न आहेत. आता 3 महिन्यामध्ये सरकारच्या खर्चानं सगळं काम करू आपण. जर कोणी आडवं आलं अधिकारी त्याची सोय करतील, काय करायची. रस्ते खुले करून दिले पाहिजे. या दृष्टीने आपण या निमित्तानं एक मोठं काम करतोय. खरं ज्या शासन आपल्या दारी पुढच्या 3-4 महिन्यामध्ये आपण सगळ्या तालुक्यांमध्ये गावोगावी कॅम्प लावून तुम्हाला रेशनचे कार्ड असतील, आणखी शासनाच्या काही योजना असतील, त्या त्या गावामध्ये कॅम्प लावून तिथंच तुमचा अर्ज भरून तिथंच तुम्हाला दाखल द्यायची व्यवस्था आता मी गावोगावी करणार आहोत. हे लोकाभिमुख शासन आहे, शासनाच्या वतीने जे लोकांसाठी करायचं ते आमची करण्याची तयारी आहे आणि ते आपण निर्णयामध्ये पुढाकार घेतोय. या जूनपासनं लोकांना शाळेत जाताना दाखले घ्यावे लागतात वेगवेगळ्या प्रकारचे, 7-8 कचेऱ्यात फिरवावं लागतं दाखल्या करता. आता तुम्ही एकदा अर्ज केला, एका अर्जामध्ये तुम्हाला 8 प्रकारचे दाखले द्यायची व्यवस्था मी जूनपर्यंत करणार आहोत. त्यामुळं ज्याला शाळेत जायचं असेल दाखला 8 ठिकाणी फिरण्याची गरज नाही, एकाच अर्जावर सगळे दाखले तुम्हाला द्यायची व्यवस्था मी करतो. मला वाटतं ज्या गतीने हे काम चाललेलं आहे निश्चितपणे याचं स्वागत मला वाटतं राज्यातली जनता केल्याशिवाय राहणार नाही असा प्रकारचा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. आपण आता नव्यानं भारतीय राष्ट्रीय सहकार निगमच्या वतीने एक आमच्या धनगर समाजाच्या बांधवांकरता एक फेडरेशन तयार केलेलं आहे, ज्याचं आता कार्यालय मी पशुसंवर्धन मंत्री झाल्यानंतर आता नगरला या महाराष्ट्र राज्य शेळी मेंढी सहकारी फेडरेशन तयार केलेलं आहे आपण, की ज्यामध्ये आमच्या या सगळ्या धनगर बांधवांच्या करता जे शेळ्या मेंढ्या पाळतात, चरायला नेतात, 10,000 कोटी रुपयाचा प्रकल्प
आपण त्यासाठी मंजूर केलेला आहे आणि नगरला त्याचं कार्यालय आपण आता सुरू करतो. ज्या कामाला सुरुवात होईल त्यावर तुम्हाला कळेल याची प्रचिती काय, याची काय तुम्हाला याच्यातून काय साध्य होणार आहे. आणि म्हणून जे जे करण्याचा प्रयत्न जो देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब करत आहेत, जो त्यांनी आपल्याला विचार दिलेला आहे, सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास, या माध्यमातून जे जनतेचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली, या सगळ्या जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याचा संकल्प घेऊन आम्ही काम करतोय. आणि म्हणून शेवटचा आपल्या नगर तालुक्याचा जो मुद्दा शिवाजीवरांनी मांडला, नगर तालुक्याला शहराला एकच तहसील कार्यालय होतं, आता नगर तालुक्याकरता एक स्वतंत्र तहसील कार्यालय आम्ही सुरू करतोय की ज्यामुळे आपल्या लोकांची आता शहरामध्ये जायची अडचण येणार नाही. महसूल भवन बांधतोय, परवाच मी अर्थसंकल्पामध्ये नगर तालुक्याच्या महसूल भवनाकरता 54 कोटी रुपये आपण मंजूर केलेले आहे. एक ऐतिहासिक वास्तू आपण त्यासाठी बांधण्याचा संकल्प केलेला आहे. मग मी आपला वेळ घेणार नाही. मी शिवाजीरावांनी मागणी केल्याप्रमाणे अवकाळी पाऊस झाला आहे, सकाळी मी इथे येण्यापूर्वी एक 7-8 गावात जाऊन आलो, मोठा गारपीट झाली, हाताशी तोंडाशी आलेला घास शेतकऱ्याचा गेला आहे, डाळिंब गेले, द्राक्षे गेले, गहू सपाट झाले. जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्या तहसीलदारांना सूचना दिलेल्या आहेत की कोणीही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, 100% शासनाची मदत आमच्या शेतकरी बांधवांना मिळाली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. कुणी कुठं राहिला असेल तर ताबडतोब आपण आमच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क करा, तालुक्याच्या तहसीलदाराशी संपर्क करा, तलाठ्याशी संपर्क करा, आणि तलाठी ऐकत नसेल तर माझ्याही संपर्क करा. परंतु पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. शेवटी गतिमान सरकार आहे, 2020 मॅच आमची सुरू आहे, आणि या 2020 मॅचमध्ये जागतिक करंडक जागतिक कप जिंकल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही हा संकल्प आम्ही केलेला आहे. मी पुन्हा एकदा शिवाजीराव कडले साहेबांचं जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. शिवाजीराव लोकांच्या अपेक्षा भरपूर आहेत. आपण हे ठरवलं आता सगळं मोकळ्या हातानं चांगली गोष्ट आहे, परंतु मनापासून आपलं अभिनंदन करतो. शेवटी लोकाभिमुख नेता ज्यावेळी अशा पदावर जातो लोकांच्या अपेक्षा वाढण्यास स्वाभाविक आहे. आपण लोकाभिमुख नेता लोकनेता म्हणून आपण काम करताय, तुमचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो, मनपूर्वक शुभेच्छा देतो. डॉक्टर सुजय यांनी अतिशय प्रयत्नपूर्वक या योजनेला चालना दिली, त्यांनाही मी मनापासून शुभेच्छा देतो. माननीय आपले नेते आदरणीय बबनराव दादांना, या सगळ्या आमच्या प्रयत्नाला भरभक्कमपणे ते पाठिंबा देऊन खंबीरपणे आमच्या मागे उभे आहेत, म्हणून त्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. सगळ्या व्यासपीठातल्या वर लोकांना शुभेच्छा व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.